दी इंडियन डॉजबॉल असोसिएशनच्या वतीने बंगलोर येथे ज्युनियर राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या डॉजबॉल संघात वरुड तालुक्यातील शेंदुर्जना घाट येथील जनता गर्ल्स हायस्कूलच्या राधा फरकाडे, कावेरी कांडलकर, सुहानी डोईजोडे, कावेरी गोरडे या विद्यार्थिनींची निवड करण्यात आली होती. महाराष्ट्राने या राष्ट्रीय स्पर्धेत उपांत्य सामन्यात आंध्र प्रदेशचा पराभव करून अंतिम सामना महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात खेळला गेला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ उपविजेता ठरला होता. क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी नुकताच सेंदुर्जना घाट येथे आल्या असून शुक्रवारी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश काळे, उपाध्यक्ष अरुण काळे, सतीश सोलव, मोहन गणोरकर तसेच जनता गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माया हिवसे, पर्यवेक्षिका नीलिमा आंबाडकर तसेच क्रीडा शिक्षक अतुल पडोळे यांच्या हस्ते सदर विद्यार्थिनींना गौरविण्यात आले होते. संजय गारपवारसह दत्तराजिंगडे, विदर्भ न्यूज, वरुड.